कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता नितिन सालवी ने एक कार्यक्रम आयोजित किया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित रहने वाले थे, मगर कुछ कारणों से वो उपस्थित नहीं हुए। इसका गुस्सा कार्यकर्ता ने पटोले के सचिव पर निकाल दिया। उनकी फोन पर ही अनबन हो गई। उनकी पूरी बात BCN के कैमरे में कैद हो गई है। कार्यक्रम घेतला ना माझा, मी नाना भाऊला नाही म्हणू शकत, मी भाऊंना नाही म्हणू शकत ना। शाळेजी बोलूच नका उमेश भाऊ, तुम्ही तुम्हाला भाऊ करून आलो, हे करून आलो असं कोणासोबत नको करता। नाही नाही विचाराचा थोडा असं कोणासोबत कार्यकर्त्यासोबत नको करता। वरच्या पक्षाला म्हणजे त्याची पक्षाची नामुष्की होते। तुम्ही तर आता उद्या चालले जाते। अहो सर्व विचार केला, सर्व पाहिलाय मी आयुष्यात 50 वर्ष। मी पक्षाचा अहो मन नको सांगा, माझं जीवन गेलं काँग्रेस पक्षात। मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं, भोलासिंग नाईक माझे आजोबा आहे, तुम्ही मला पक्ष नको सांगा। अहो ना या ना बसू ना, बोलतो ना नाना भाऊ ना बोलतो ना तो। अहो तर नाना भाऊंना विचारतो ना का तुम्ही PA कसे ठेवले, यांना आम्हाला असा त्रास झाला, विचारतो ना मी त्यांना। या ना आतो या, तुमचं स्वागत आहे, या आपण बोलू सगळेच जण बोलू। तू मग करा।